राम राम मंडळी कशा आहेत आशा आहे चांगलेच असाल आणि स्वतःची खूप खूप काळजी घेत असाल आ, आज म्हणजे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे कशी मकर संक्रांत सेलिब्रेट झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना हा गैरसमज असेल की हे पहिल्यापासून एकमेकाला भेटत होते म्हणजे यांचं लव्ह मॅरेजच असेल पण असं काहीही नाही आमचं अरेंज मॅरेजच आहे पण आमचं लग्न जमलं म्हटल्यावरती येणं जाणं हे होतच भेटणं होतंच असं आजच्या जनरेशनमध्ये कुठंच नाही आहे की भेटणं होत नाही येणं जाणं होत नाही मग आता आम्ही बस्त्याच्या कार्यक्रमासाठी इथून निघालो आणि मग गाडी टू व्हीलरवरती जायचं होतं तर तुम्ही फोटोमध्ये बघितलेलंच आहे रस्त्याने मग आम्ही एक ठिकाणी आम्हाला भूक लागली होती तर मग आम्ही दोघंच थांबलं बाकीच्या गाडीवरती पुढे निघून गेले आम्ही भेळ वगैरे खाल्ली सुप्यामध्ये आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि ॲक्च्युली हे कसं बॅचलर राहत होते बॅचलर म्हणजे हे वैयक्तिक एक एकटेच राहत होते पण मग घरामध्ये किराणा वगैरे कशाचं घेतात ना जेन्ट्स लोक असल्या एवढं कोणी नाही लक्ष देत मग या आम्ही गेलो डीमातला किराणा वगैरे घेतला आणि मग आम्ही रूम वरती गेलो ऍक्च्युली माझं आणि ते त्यांना वाटलं यांना इतका वेळ झाला येऊन तरी अजून घरी नाही पोहोचले कुठे तर ते चिडचिड करायला लागले की म्हणे बाप रे आणि मग तेव्हा मग म्हटलं सामान वगैरे घेत होतो डी मार्ट मध्ये वेळ लागतो कारण की लाईन वगैरे असते ना तर म्हणून मग आम्हाला थोडा उशीर झाला मग तिथे गेल्यावरती आमच्या ताई पण नव्हत्या राहायला तिथे मोठ्या ताई मग त्यांच्याकडेच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आमची सगळी आवरा आवर करून आम्ही बस्त्याला गेलो बस्त्याला मी ताई वगैरे आम्ही म्हणजे सगळेच जण होतो मग तिथे गेल्याच्या नंतर गंमत अशी झाली की सगळ्यात पहिले ठरलं की म्हणे मुलीचा पहिले बस्ता बांधून घेऊ आणि मग मुलाचं बांधू पण आमचं पहिलंच ठरलं होतं ज्याने त्याचं करायचं टी टी एम एम होत आणि मग गंमत अशी झाली मग मी साड्या ताई मला अशा एकदम म्हणजे कमी किमतीच्या साड्या बघायला लागल्या जे की मला पसंत नव्हत्या तर मी म्हटलं मी नाही बाबा अशा साड्या घालणार तर त्यांना थोडंसं वाईट वाटलं आणि मग त्या थोड्या रुसून बसल्या अशा रीतीने ते म्हणजे झालं ते मी माझ्या साड्या चॉईस केल्या आणि गंमत म्हणजे बस्त्यामध्ये मुलीच्या मोस्टली चार साड्या असतात पण मी मला जेवढ्या पसंत पडतील कारण की बिल मीच करणार होते त्यामुळे प्रश्नच नव्हता मग आणि मी लहंगा नाही घेतला कारण की मोस्टली कसं होतं लहंगा घेतला तरी फक्त लग्नातच घालणं होतं नंतर तो तसाच कबड्डीचा शो वाढवतो म्हणून मी लहंगा वगैरे काही घेतला नाही आणि मग अशा रीतीने आम्ही आमच्या कपडे म्हणजे आम माझी शॉपिंग कम्प्लीट झाली मग यांचे कपडे बघायला गेलो तर यांची ते सांगतील यांच्या पैशाची कशी गंमत होती ते माझ्याकडे पैसेच नव्हते पैसे माझे जेवढे <laughs> होते ते मित्राकडे होते <laughs> आणि ते माझ्या लक्षात होत की ते मध्ये माझा बस्त बस्ता होऊन जाईल कारण आम्ही एकदम लिमिटेड पैशामध्ये बस्ता बांधला होता दोघांचा आपण आता तुम्हाला खोट वाटेल त्या गोष्टी बोलल्या तर पंधरा हजार रुपयात माझे कपडे बसले होते आणि लक्ष्मीचे पण पंधरा साडे पंधरा हजार आणि त्यामध्ये त्यातच बसवले होते म्हणजे आमचं सरासरी तीस ते बत्तीस हजार हो रुपयामध्ये पूर्ण बसता बसवला होता आम्ही दोघांचा पण आणि मग माझ्या मित्राकडे माझे पंधरा हजार रुपये होते पण तो हो मित्र पण चांगला होता त्याने बरोबर मला त्याच दिवशी फोन केल्याबरोबर त्याने मला पैसे तिथे आणून दिले आता पुणे जर कोणी बघत असतील ब्लॉक तर त्यांना माहित असेल फुरसून गेला खूप मोठं गोडाऊन आहे गोडाऊन आहे साड्यांचं त्या ठिकाणी भरपूर लोक बस्ता बांधण्यासाठी जातात साड्यांचेच नाही तर तिथे प्रत्येक गोष्ट भेटते आणि ते खूप आणि एकच नाही असे खूप सारे गोडाऊन आहेत तर म्हणजे जेवढ्या लोकांना माहिती आहे आवर्जून ते तिथेच बस्ता बांधायला जातात कारण की एकदम रिजनेबल मध्ये वस्तू भेटतात ज्या बाहेर खूप म्हणजे कॉस्टली मिळतात त्या तिथे एकदम रिजनेबल मध्ये मिळतात मग अशा पद्धतीने आमचा बस्ता वगैरे बांधून झाला नाश्ता वगैरे झाला मग यांचे कपडे सगळे मी चॉईस केले होते पण गंमत म्हणजे त्यातले जे दोन कापड आहेत ना ते घेईपर्यंत हे हो हो म्हटले पण गंमत सांगते ते शर्ट अक्षरशः कब्बड मध्येच राहिले त्यांनी एकदाही घातले नाही ते, ते कपडे आणि मग बस्ता वगैरे बांधून झाला मग आम्ही घरी आलो ताईची जेवण वगैरे केलं ताईने साड्या वगैरे बघितल्या आणि नंतर आमच्याकडून लक्षात आलं अरे यार ओढणी घ्यायचीच राहिली म्हटलं नवरीची तर आणि टॉवेल वगैरे घ्यायचे राहिलं म्हटलं ते घेऊन येऊ मग परत आम्ही दोघे गेलो ते घेऊन आलो माझी सँडल यांचे शूज वगैरे ते सगळं आम्ही मग नंतर घेऊन आलो परत जाऊन आणि नंतर मग आता बस्त्यामध्ये सगळं असतं ना बुट वगैरे चप्पल वगैरे तर आम्हाला एक ते एका ठिकाणी नाही भेटलं म्हणजे ते आम्हाला प्रत्येक दुसऱ्या ठिकाणी जायला लागलं तर पहिला बस त्याचं कपडेच झालं पंधरा पंधरा हजार रुपयामध्ये आणि पुन्हा एक दोन तीन हजार रुपये एक्स्ट्रा लागलेत आम्हाला ते पण शूज लक्ष्मीची चप्पल आणि टॉवेल वगैरे ज्या काय गोष्टी असतात त्या छोट्या मोठ्या त्या घ्यायला लागल्यात आम्हाला हो आम्ही नंतर हडपसर मधून घेतल्या हो मनोहरच्या तिथे घेतल्या हो। होत्या आणि मग अशी आमची ती इतकी मस्त म्हणजे शॉपिंग वगैरे झाली आणि मला पण माझ्या आवडीप्रमाणे एकदम साड्या वगैरे भेटल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो म्हणजे ताईकडे गेलो मग तिथे जेवण वगैरे झालं मग त्या दिवशीचा स्टे वगैरे आमचा ताईकडे झाला मग सगळे पॅकिंग वगैरे बॅग वगैरे भरल्या मग आम्ही कपड्यांच्या वगैरे यांचे कपडे यांच्याजवळच ठेवून आले मी आणि मग म्हटलं यांना सांगून आले होते की तुम्ही तुमचे कपडे तुम्हाला हवे तसे पुण्यामधनं शिवून घ्या मी पण माझ्या साड्या घेऊन चालली आहे मग मला माझे फॉल लावणं ब्लाऊज शिवून घेणं त्याच्यावरती मॅचिंग पेटिकोट तर तिथेच घेतले होते आम्ही पाच पेटीकोट घेतले होते आणि दोन मी एक्स्ट्राचे असेच घेऊन घेतले होते तर त्यामुळे तो प्रश्नच नव्हता आला पण मला हाईटला वगैरे कमी करून घ्यायचे होते म्हणून मग हे सगळं सामान बॅगमध्ये पॅक करून मी सोबत घेऊन गेली मग आजी आज आजोबांनी त्यांनी सगळ्यांनी माझा बसता पाहिला त्यांना पण खूप आवडलं सगळ्या गोष्टी माझ्या मामांच्या मुलींना वगैरे कपडे वगैरे ते सगळं म्हणजे जेव्हा राहतो ते सगळं आम्ही घेतलं होतं ते पण त्यांना दिलं मग त्यांनी त्यांचं शिवायला टाकलं आणि मी माझे सोबत घेऊन गेले औरंगाबादला कारण की मला तिकडेच ब्लाऊज वगैरे शिवायचे होते फॅन्सी पण गंमत अशी झाली आम्ही स्टेरा थांबलो ताईच्या इथेच दुसऱ्या दिवशी असं झालं बाई येणार होते लान्या धीराच्या गाडीवरती तेव्हा पण गंमत अशी झाली की ते दोघं एकदम पहिले आमच्या अगोदर बायपास पोहोचले आणि आम्ही दोघं नाश्ता करत बसतो आणि मग आम्ही बायपास आलो तर माझं इतका चिडचिड चिडचिड करायला लागला ना की काय बा तुम्हाला हेच पण त्याला कुठे माहित होतं की अरे आम्हाला पण एकमेकांसोबत टाइम स्पेंड करावा वाटतो जेव्हा त्याचं लग्न जमलं ना मात्र तेव्हा मात्र तो आठ दिवसाला पुणे आठ दिवस चला लातूर असं त्याचा होता म्हणजे तेव्हा मात्र, मात्र त्याला टाइम स्पेंड करावा वाटत होता आमच्या बाबतीत मात्र चिडचिड करत होता अशी गंमत आहे आणि मग आम्ही पोहचलो तिथून बाई आणि मी म्हणजे धारवाडीला आलो रस्ते मध्ये नाश्त्याला गाडी थांबते मग बाईला मी तिथं नाश्ता वगैरे आणि मग आम्ही घरी पोहोचलो इथून मग मी औरंगाबादला चालली गेली पण मग दोन दिवसानंतर परत यांचा कॉल आला की यार म्हणे लक्ष्मी ज्यांना कपड्यांची शिलाई खूप सांगतात कारण प्रॉब्लेम काय झाला माहितीये का की ब्लेजर तर ब्लेजरची जेवढ्या किमतीचा कपडा नव्हता ना त्यापेक्षा डबल किमतीची मला शिलाई सांगितली पाच हजार रुपये म्हटलं अडीच हजार रुपये कपडा पाच हजार रुपये शिलाई हे खूपच महाग आहे म्हटलं मग लक्ष्मीला फोन केला मी तर ती म्हटली नाही इथं माझ्या ओळखीच्या आहे येतं आणि आमच्या कंपनीचे कपडे पण तिथे शिवले जातात आणि खूप मोठी कंपनीचे कप म्हणजे प्रोडक्शन ते करतात म्हटली खूप मोठं टेलर येतं आणि तिथं रिजनेबल रेट पण आहे तर मग म्हटलं ठीक आहे माझे कपडे घेऊन मी येतो म्हटलं तिकडं आणि तिथं शिवायला टाकू मग ऍक्च्युली ना मग काय झालं हे कपडे घेऊन आले तर मग तिथे बाबा पेट्रोल पंपवरती आले होते बाबा पेट्रोल पंपवरती आले तर पप्पा आणि मी यांची वाट बघतच होतो दोघं पण मग तिथे आल्याच्या नंतर कैलाश वेजला गेलो आम्ही मग पप्पाने आम्हाला ट्रीट वगैरे दिली आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिजन टेलर्स म्हणून आता मग तिथे यांचे कपडे शिवून घेतले आणि त्यांनी एकदम पाहिजे तसे तंतोतंत शिवले पण गंमत अशी झाली तिथे पण जो हळदीचा म्हणजे कुर्ता शिवायचा होता त्याचा ते पण शर्टच शिवून ठेवला त्यांनी असं लोच झाला पण म्हणजे आम्ही कपडे घ्यायला गेलो तर म्हणजे हे किती माझ्याकडे थर्टी फर्स्ट जानेवारीला मला घ्यायला आले होते मग आम्ही माझे पण ब्लाऊज वगैरे घ्यायचे होते सगळ्या गोष्टी कलेक्ट करणं होतं तर म्हटलं यांचे ड्रेस वगैरे घेऊन येऊयात तर आम्ही गेलो तिथे तर बघितलं अरे बापरे म्हटलं आता कुर्त्याचं शर्ट करून ठेवलं आता काय करायचं म्हटलं आणि परत आता कुर्त्याचं कापड वगैरे घ्यायचं म्हटलं की परत म्हटलं विनाकारणाचा खर्च आपण जुगाडू इंडियाचं काम ते दाखवलं होतं इंडियामध्ये <laughs> आणि मग आम्ही काही केलं जे अस्तर आ... टाईप कपडा असतो ना पण मग मल तो आम्ही एकदम असं कपडा घेतला आणि त्यांना सांगितलं मग त्यांनी आम्हाला तो एकदम पाहिजे तसा कुर्ता शिवून दिला तो कुर्ता नंतरून आम्ही त्या कुर्त्याचा म्हणजे लग्नानंतर चार वर्ष ठेवला आणि चार वर्षानंतर सिद्धूला नानांनी त्याचा हाफ परत कुर्ता करून दिला होता म्हणजे असं काही नाही कि टिकाऊ निघाल ते कापड घेतरचा कपडा होता हो। ला 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 <laughs> तो पण तरी सुद्धा तो खूप छान कपडा होता आणि म्हणजे असं वाटलं पण कोणाला लग्नामध्ये की तो हळदीचा शर्ट जो आहे तो आस्तरापासून बनवलेला आहे म्हणून असा इंटरेस्टिंग आमचा सगळा बस्ता वगैरे झाला तर मग तुम्हाला कसा वाटला आमचा बस्ता ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर मी नगरी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे ब्लॉग्स कसे वाटतात तेही तुम्हाला म्हणजे कळवा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत सिद्धार्थचे बाबा मला कसे कलेक्ट कराय म्हणजे पिक करायला आले कारण की माझं सगळं सामान वगैरे घेऊन आम्हाला यायचं होतं तर ते कशी जर्नी झाली आमची ते उद्याच्या ब्लॉगमध्ये पहा आणि मग तिच्यानंतर आपण हळदीचा प्रोग्राम बघणार आहोत Thank you. Thank you so much.